माझा सामाजिक आणि राजकीय प्रवास मातोश्रीपासून चालू झाला। मी शिवसेनेचा शाखा प्रमुख, विभाग प्रमुख आणि नगरसेवक आणि आता काँग्रेसचा आमदार असा प्रवास झाला। शिवसेना प्रमुखांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या आदेशाप्रमाणे मी माझी राजकीय जीवनाची सुरुवात केली आणि पहिलं तिकीट मला माझं राजकीय कुठलं घराणं नसताना किंवा मला चेहरा नसताना शिवसेना प्रमुखांनी त्या काळामध्ये मला महानगरपालिकेचं 2 वेळा तिकीट देऊन 2 वेळा नगरसेवक केलं आणि हे माझं श्रद्धास्थान आहे। उद्धव साहेबांना आज भेटलो, त्यांनी आशीर्वाद दिलेले आहेत आणि महाविकास आघाडीकडनं लढताना आम्ही ताकदीने लढू। तुला काय अडचण असली तर कधी मातोश्रीचे दार तुझ्यासाठी उघडे आहेत आणि आदित्य साहेबांशी बोललो, वहिनींशी बी बोललो, पुण्यातले आमचे सर्व पदाधिकारी शिवसेनेचे मोहनदादा आहेत आणि ह्या वास्तूचं एक वेगळं पण माझ्या हृदयात आहे, कारण मला माझ्या जडणघडण इथनं झाले। तासन तास आणि दिवस दिवस ह्या मातोश्रीच्या बाहेर मी उभा राहिलेला कार्यकर्ता आहे आणि हे कुटुंबाबद्दल, ह्या परिवाराबद्दल आणि पुण्यामध्ये असलेले सर्व शिवसैनिक म्हणजे जे वर्षानुवर्ष काम करतात त्यांच्याबद्दल माझा सलोख्याचा संबंध आहे, कारण पूर्वी हे माझं घर होतं आणि ते कायम राहणार आणि त्याचे 7 दहा तिकीट दिलं होतं मला। माझ्या जीवनात घडण माझं राजकारणाचं ह्या मातोश्रीपासून चालू झालं, म्हणजे एक श्रद्धास्थान आणि एक जिव्हाळ्याचं हे वास्तू आहे माझ्यासाठी। नाही, साहेबांची चर्चा म्हणजे कॉमन होती की तुम्ही एकत्र काम करा आणि विरोधकांनी ज्या पद्धतीनं कुरघोडीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे ह्याला धडा शिकवण्यासाठी जनता तयार आहे आणि तुम्ही फक्त उभे राहा जनतेबरोबर, जनता तुमच्या पाठ। नाही, मी पक्ष बघा, तुम्हाला सांगतो मी कायम भारतीय आणि शिवसेनेची युती होती आणि कसबा विधानसभा ही कायम भारतीय जनता पार्टीच्या वाट्याला यायची, त्यामुळं कित्येक शिवसैनिकांना आमदारकीपासून बाजूला राहायला लागलं आणि मी बाजूला राहत होतो, पण त्या काळामध्ये शिवसेनेच्या घडामोडीत मी ओढून कसा गेलो ते मला कळलं नाही, पण काँग्रेसमध्ये मला सगळ्यांनी मला आशीर्वाद दिलेत, काँग्रेस आता मी रमलेलो आहे काँग्रेसमध्ये, पण शेवटी माझं हे घर आहे हे मला म्हणजे त्याच्याबद्दल एक श्रद्धाच आहे। आता जेवढे समाजामध्ये काम करणारे पक्ष आहेत आणि माझे मैत्रीचे संबंध सगळीकडे आहेत, म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये बी माझे बरेच मित्र आहेत आणि मित्राच्या नात्याने एकमेकाला भेटणंही आपलं कर्तव्य आणि तो माणुसकीचा धर्म आहे, पण काही घरं अशी असतात की तिथे एक भावना निर्माण होते, एक पाजर असतो, ते महत्त्वाचं माझं घर आहे।